रूममधील सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की कोरोना विषाणू या गंभीर आजारामुळे देशावर फार मोठे संकट आले आहे. त्यामुळे संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. 21 दिवसाचा लॉकडाऊन असल्यामुळे कोरोनाला आळा बसावा व जनजीवन सुरळीत राहावे या उद्देशाने शासनाने प्रत्येक गावात ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्याचा आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने टुंगमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून या समितीची बैठक पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने संचारबंदी असल्यामुळे गावात विनाकारण कोणीही बाहेर पडू नये. गावातील दूध डेअरी व्यवसाय हे सकाळी 8-6 ते 8 व रात्री 7 ते 9 या वेळेत सुरू राहतील. असे असताना दूध डेअरीच्या मालकांनी डेअरीजवळ गर्दी न करता त्या ठिकाणी हलवांची सोय व प्रत्येक ग्राहकास 1 मीटरचे अंतर ठेवून सहकार्य करावे. गावातील किराणा दुकान हे दुपारी 12 ते 4 या वेळेतच उघडी ठेवावी. गर्दी न करता सर्वांना योग्य दरात विक्री करून हलवाशकरता सोय करण्याचे आहे. शेतमजुरांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन काम करण्याचे आहे. काम करीत असताना एकमेकांमध्ये अंतर राखून गर्दी न करता काम करणे व घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ साबणाने धुवून घरात प्रवेश करावा. शेतकऱ्यांनी शेतमजुराकरता हलवाश करण्याकरता तुरटी टीशेल उपलब्ध करून घ्यावे. गावातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला सायंकाळी 4 ते 7 यावेळेस योग्य दराने प्रत्येक गिल्लीत जाऊन गर्दी न करता विक्री करावी. बाहेर गावातील भाजीपाला व भाजीपाला विक्रेते यांना गावात येऊ देऊ नये. त्याचबरोबर गावातील फळे व भाजीपाला दरवर्षी निर्यात केला जातो. त्याच्याकरता सदर भाजीपाला निर्यात करण्याकरता आवश्यक सेवेत सामावून पाठवण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. त्याबाबत कळवले जाईल. पुणे मुंबई व इतर ठिकाणाहून गावात आलेल्या नागरिकांनी आपली नावे प्राथमिक आरोग्य केंद्र नोंद करून सहकार्य करावे. पुण्याहून आलेल्यांची संख्या 122, मुंबई 52, नाशिक 1, दुबई 1, कोल्हापूर 4, दिल्ली 3 अशी नावाची नोंद केली आहे. ज्यांची 2 नसेल त्यांनी नोंद करून घ्यावी. गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की सर्वत्र संचारबंदी असल्याकारणाने विनाकारण कोणीही रस्त्यावर फिरू नये. चौकाचौकात, मंदिराजवळ, रस्त्यावर कोणीही चर्चा करत थांबू नये. मोटरसायकलवरून विनाकारण फिरणे हे निर्देशनात आलेच त्यांचे फोटो काढून पोलीस गुन्हे नोंद करणार आहेत. त्यावेळी कोणीही आपणास मदत करणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आपल्या गावातील खाजगी दवाखाने कोरोनामुळे बंद ठेवण्यात आले आहेत. त्यांच्याशी चर्चा करून लवकरच दवाखाने उघडे राहतील याची दक्षता घेतली जाईल. किरकोळ आजार असलेच उपकेंद्र तुंग येथील डॉक्टरांशी संपर्क साधावा. आपणच आपले रक्षक आहोत याचे भान देऊन सर्वांनी प्रशासनाला व आपल्या कुटुंबाला व समाजाला सहकार्य करावे. धन्यवाद.